मैं का चाललंय नरसिंह, कुणालाही न सांगता एकटा गाडी घेऊन कुठे गेला होतास? जानकीला कुठल्या तरी देवळात जायचं होत म्हणून घेऊन गेलो होतो तिथे. मला सांग नक्की काय झालंय, भांडण झालंय का तुम्हा दोघांचं? मला जानकीशी जरा जास्त महत्वाचं काहीतरी बोलायचंय. बाहेर गाडी थांबली तुझ्यासाठी आणि ड्रायव्हरही. तुला तुझ्या घरी जायचं असेल किंवा जिथे कुठे जायचं असेल तिथे तो सोडून येईल. पुन्हा त्याच हॉटेलवर जायचं असलं तर तिथेही सोडेल. कसलं आमदार म्हणे? अरे आमदार कसा पाहिजे, दमदार पाहिजे. योग असला फुसका यायला आलं वाटतंय. त्याला परशुशे चला ना, तुमच्या शेपटी लाग लागायची. काय करायला गेलो होतीस त्या घाण्याकडे हॉटेलमध्ये? माझ्या कुंकुवाला कोणी म्हातारा म्हटलेलं मला नाही खपायचं. खोटं बोलणार माणसाला माझ्याकडे माझ्याकडे माफी नाही. या घरात सगळं 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 चालायचं चालायचं चालतं व्हायचं व्हायचं. जानकी तसं काही करू नकोस, काहीतरी कुठं जाव. माझ्या जगण्यावर तुमचा अधिकार आहे, तशाच माझ्या मरणावर सुद्धा तुमचाच अधिकार आहे. त्यामुळे हे घ्या, तुम्ही संपा माझं आयुष्य. जानकी वहिनी साहेबांवर यापूर्वी साहेब कधी चिडले नव्हते. तेच तर मला काही कळत नाहीये. आता तिच्या कॉलेजच्या ऍडमिशन साठी केवढा भांडला होता माझ्याशी, आणि आज आता हे एकदम असं. अत्याबाई, साहेबांना आपल्याला सांभाळायला पाहिजे. मी नाही, जानकी सांभाळेल आता त्याला. आता मला शांतपणे सांग, वनिताबाई आता कुठे असते? कल्याणला राहत आहेत, त्यांच्या मामाच्या ओळखीला कुठेतरी घर घेऊन. कोणालाही कळू नये म्हणून. कोणाला कळू नये म्हणजे? आता तिला कोणाची भीती आहे? परशुदादांची. परशुचे का? कारण वनिताबाईंना परशुदादांकडून दिवस गेले होते. परशुदादांना ते मूल नको होत, म्हणून ते त्यांच्या पाठीमागे लागले होते. तुमच्यापासून मी आता काही लपवू शकत नाही. कुठं निघाला? मला परशुशी बोलावं लागेल. काय काय झालं काय दादा? वनिताबाईंशी तुझा काय संबंध?